हेलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत छोले मसाला। पूर्ण हॉटेल स्टाइल छोले मसाला आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपण टोमॅटो डीप फ्राई केलाय, कांदा डीप फ्राई करून घेतलाय, छोले आपण साइडला कुकर मध्ये उकळून घेतलेले आहेत आणि प्रॉपर असे शिजलेले आहेत ते छोले। कढई मध्ये तेल घेतलेले आहे, तेलामध्ये जिरे टाकले, जिऱ्यामध्ये आपण अख्खा मसाला सर्व प्रकारचा टाकून घेणार आहोत। त्यामध्ये लवंग, मिरे, काळे मिरे, दालचिनी, तेजपान हे सगळं आपण तेलामध्ये टाकून घेतले आहे। तर तुम्ही बघू शकता तेल कसे गरम झालेले आहे आणि मसाले कसे फ्राय होत आहेत ते। मसाले तेलामध्ये व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण ती टमाटे आणि कांदे फ्राय करून घेतले होते डीप फ्राय, त्याची प्युरी बनवलेली आहे आणि टमाट्याची प्युरी, कांद्याची प्युरी आपण तेलामध्ये ऍड केलेली आहे। तुम्ही पाहू शकता की आपण ते सर्व एकत्र मिक्स करून घेत आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ऍड करणार आहोत। अद्रक लसूणची पेस्ट ऍड केल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला चाळून घेणार आहोत। त्यानंतर आपण छोले, उकळलेले छोले आपण मिक्सर मध्ये काढून घेतलेले आहेत जेणेकरून घट्ट ग्रेव्ही बनायला पाहिजे आणि ती त्याच्यामध्ये ऍड केली आहे। 1 चम्मच हळद, 1 चम्मच, 2 चम्मच मिरची पावडर, मसाला, गरम मसाला ऍड केलेला आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टेस्ट साठी थोडासा मॅगी मसाला ऍड करणार आहोत। त्यानंतर आपण थोडेसे मीठ ऍड केलेले आहे। छान मसाल्याला तेल सुटलेले आहे आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान अशी रेडी झाली आहे। त्यानंतर आपण साइडला छोले उकळून घेतलेले होते कुकर मध्ये, ते आपण त्या ग्रेव्ही मध्ये ऍड करणार आहोत आणि छान प्रकारे ते छोले त्या ग्रेव्ही मध्ये चाळून घेणार आहोत। आणि ज्या पाण्यामध्ये आपण छोले उकळले होते ते पाणी आपण त्या भाजी मध्ये ऍड करणार आहोत। त्या ग्रेव्ही मध्ये ते ऍड केल्यानंतर छान पैकी भाजीला उकळ आल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर ऍड केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता छोल्याची भाजी किती छान रेडी आहे आणि आपण त्याला छोले मसाला म्हणून आपण त्याला बोलू शकतो आणि त्याला आपण मस्त पैकी डिश मध्ये सर्व करत आहोत। त्यासोबत जिरा राईस, 1 पोळी, लिंबू, कांदा, मीठ असं छान प्रकारे आपण प्लेट मध्ये सर्व करून घेतलेले आहे। तर आजची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। थँक्यू।